सेकंड फलंदाज गणेश पाटील. इथे मात्र चेंडू हवेत आहे. शॉर्ट थर्ड मॅनचं क्षेत्ररक्षक झेल खाली आणि गणेश पाटीलची खेळी इथे मात्र समाप्त होते. अजून एक झटका मैदानामध्ये. तर चारही षटकांचा आपण विचार केला तर चारही ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती धक्के दिलेत तिन्ही गोलंदाजाने. इथे मात्र फिरकी गोलंदाज आपला बघा मी इथे रवींद्र संते. राष्ट्रवादी चषकमध्ये याच खेळाडूची निवड झाली अपंग संघामधनं आणि आज तो भारतीय अपंग संघामध्ये खेळतो इंटरनॅशनलला. दोन खेळाडूंची निवड केली होती प्रसाद परब सरेंनी, रवींद्र संते आणि त्यानंतर प्रमोद पाटील भंडारले. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल. अजून एक झटका ओसाटणे टीमला. लक्ष्मण हजारी येत आहेत. तीन चेंडू फेकलेत रवींद्र संतेने, दोन धक्के दिलेत, एकही धाव अजूनही खर्च केला नाहीये. नऊ चेंडूमध्ये 45 धावा बनवायचे आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना कोळेगाव संघ, जी कामगिरी त्यांची राहिली स्वर्गीय रतन बासमती चषकमध्ये, दोन मॅच त्यांनी जिंकल्या होत्या. इथे मात्र अजून एक चेंडूची डॉट समाप्ती होती. पहिल्या चेंडूची विकेट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूची विकेट, चौथा चेंडू डॉट. तर चला टायगर संघ संघनायक आणि भाल संघ संघनायक आमच्या मुख्य व्यासपीठावर तुम्हाला यायचे. ऑप्शनच्या बाहेर गेले चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. पाच चेंडू सलग इथे डॉट फेकले आणि दोन धक्के दिले. बघा या स्पर्धेतील पहिलं मेडल षटक फेकतोय का गोलंदाज रवींद्र संते. दोन तीन अर्धशतक आतापर्यंत या स्पर्धेत ठोकलेत, एकही हॅट्रिक झाली नाहीये आणि एकही मेडल षटक झालं नाही. बघा रवींद्र संते आणि या स्पर्धेतील पहिलं मेडन षटक रवींद्र संतेच्या नावावरती. जरा जोरदार टाळ्या होत्या रवींद्र संतेसाठी. स्पर्धेतील पहिलं मेडन षटक रवींद्र संतेच्या नावावरती काय गोलंदाजी केली ही मॅच.